जिहादचा मुद्दा अगदी सुरुवातीपासून अधिवेशनात देखील आता या संदर्भात काही संघटना किंवा पक्ष देखील आक्रमक होतात. आपल्या घरासमोर आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतली आहे, चुकीची आकडेवारी असाय निश्चित. मी पूर्वी पण सांगितलं होता की जे काही मी आकडेवारी तिथे मांडली होती ते माझ्या पूर्वी आमचे दो माननीय सदस्यांनी ते रेफरन्स दिला होता, त्याच्या रेफरन्सने सांगितली. तरी पण मी आज पण कायम आहे की महाराष्ट्रामध्ये अतिशय अयोग्य पद्धतीने लव जिहाद चाललेला आहे, त्याचे थांबवण्याची गरज आहे. आणि ते त्या उपरांत जे काही ते करत आहे त्याने मनामध्ये काय आहे त्याने सर्वांना माहिती आहे. ते काही कोणाच्या हितासाठी करत नाही, ते फक्त आपले मतदाराचे पुष्टीकरणासाठी करत आहे. आता त्याने येऊ द्या, आमचे कार्यकर्ता सज्ज आहेत त्याचे स्वागत करायला, त्याने जसाच्या तसा उत्तर देण्यात येईल. सर, माहीम मध्ये देखील काल राज ठाकरेंचं भाषण क्लिप दाखवली, त्यांनी त्यात आज सकाळी त्या ठिकाणी कारवाई झाली आहे. वादग्रस्त जागा कब्जा करण्यात आला होता अशा पद्धतीनं एक दिसत होत. माननीय राज ठाकरे साहेबांनी ते सरकारचे लक्षणात आणून दिला म्हणून सरकारने ते योग्य कारवाई केली. सरकारच्या योग्य रीतीने अभिनंदन. आणि माननीय राज ठाकरे साहेबांनी त्यांचे निर्देशात आणला त्याच्या पण अभिनंदन.